अवकाळी गारपीट आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे केळीचे बागांना करब्या रोगाने घेरले होते। हे कमी म्हणून की काय, केळीचे दर ही 400 ते 500 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले होते, त्यामुळे दुष्काळात 13वा महिना अशीच काहीशी अवस्था केळी उत्पादकांची झाली होती। मात्र महिन्याभरापासून वातावरण निवळले आहे, तर दुसरीकडे तापमानात ही वाढ होत असल्याने केळीची मागणी वाढली आहे। यामुळे दरवाढ होणार हे निश्चित होते, पण हंगामाच्या सुरुवातीलाच अपेक्षेपेक्षा अधिकच दरवाढ ही झाली आहे। केळीचे सध्याचे भाव 1500 क्विंटलच्या घरात गेले असून त्यामुळे वर्षभर केलेल्या परिश्रमाचे आणि खर्चाचे यंदा चीज होणार असेच वातावरण केळी उत्पादकांच्या मध्ये पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान न्यूज, नाशिक।